आता आपण एक टी शर्टचं डिझाईन तयार करू. टी शर्ट करता एक रेक्ट्रँगल रेखाटा. टी शर्टचे स्लीव्स तयार करण्याकरिता अजून दोन लहान रेक्ट्रँगल रेखाटा. हे दोन रेक्ट्रँगल मोठ्या रेक्ट्रँगलच्या दोन्ही बाजूस थोड्या व्यापून ठेवा. बाजूचे दोन्ही रेक्ट्रँगल किंचित खालच्या दिशेने रोटेट करा. ऑब्जेक्ट्सच्या बाहेरून माउस ड्रॅग करून तिन्ही ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करा. अरेंज मेन्यूमधील शेपिंग ही कमांड निवडा. या कमांडमधील वेल्ड हा ऑप्शन निवडा. आपले ऑब्जेक्ट्स एकमेकांना जोडलेले दिसतील. वर्क एरियामध्ये एलिप्स टूलने एक मोठे वर्तुळ रेखाटा. त्याच्या खाली थोडासा भाग व्यापून छोटे वर्तुळ रेखाटा आणि वेल्ड करा. हा नवीन शेप रेक्ट्रँगलवर वरच्या बाजूस त्याला थोडासा व्यापेल असा ठेवा. ट्रिम हे ऑप्शन निवडा. याच्या डॉकरमध्ये सोर्स ऑब्जेक्ट बटन निवडा आणि ट्रिम बटणावर क्लिक करा. आपला सोर्स ऑब्जेक्ट वेगळा करा. खालील ऑब्जेक्टवर टी शर्टचा डिझायनर नेक दिसेल. टी शर्टला आपल्या आवडीचा रंग कलर पॅलेटमधून द्या. टी शर्टवर डिझाईन दाखवण्यासाठी टूलबॉक्समधील आर्टिस्टिक मीडिया हा टूल निवडा. त्यातील स्प्रे या ऑप्शनमधील एखादं डिझाईन घेऊन ते वर्क एरियात रेखाटा. त्यातील थोडासाच भाग हवा असल्यास अरेंज मेनूमधील ब्रेक आर्टिस्टिक मीडिया ग्रुप अपार्ट या कमांडवर क्लिक करा. त्यानंतर अनग्रुप या कमांडवरही क्लिक करावे लागेल. आता मूव टूलने यातील एक ऑब्जेक्ट वेगळा करून आपल्या टी शर्ट शेपवर ठेवू. टेक्स्ट मेनूमधील टेक्स्ट फीड टू पाथ ही कमांड निवडा. आपला माउस पॉइंटर त्या वर्तुळ शेपवर नेऊन क्लिक करा. आपल्याला हवा तसा टेक्स्ट आपण त्यावर बसवू शकतो. वर्तुळ पाथची गरज नसल्याने त्यावर डबल क्लिक करून डिलीट करा. शेप्स टूलने तुम्ही यात काहीही बदल करू शकता. चला, झाला तुमचा टी शर्ट तयार.